अनिल कुमार सर यांच्याशी जवळजवळ अर्धा तास डिस्कशन झालं या विषयावरती, आणि महापालिकेचे नियर साहेब जे आहेत त्यांनी आमच्या एकत्र मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. 2011 पासून ते 2016 पर्यंत तुम्हाला जो PFची जी रक्कम तुमच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होती ती जमा झालेली नाही. ती रक्कम आहे 2 लाखच्या समथिंग प्रत्येकाला, 2 लाखच्या जवळपास, आणि प्लस 2011 पासून तर आतापर्यंतचा इंटरेस्ट व्याज जे काही असेल ते जमा करण्याची जबाबदारी त्यांनी आमच्याकडे 8 दिवसाची मुदत मागितली. आम्ही त्यांना 6 दिवसाची मुदत दिलेली आहे. 6 दिवसात जर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाही तर मग आपल्याला नेक्स्ट भूमिका काय घ्यायची ती आपण घेणार आहोत. पण त्यांच्या बोलण्यातनं जे आलं ते तुम्हाला कळवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यातनं 2 मुद्दे चांगले आले की तुम्हाला वयाच्या 58 वर्षानंतर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन योजना लागू होईल 4 ते 5 लाख. त्यांनी आपल्याबद्दल दाखवलेली सहानुभूती त्यामुळे त्यांचं जोरात एकदा टाळ्यांच्या जर अपघाती एखादी महिला गेली तिला 7 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स कुटुंब विमा हा PF ऑफिस देईल. आणि मुलं 25 वर्ष वय होईपर्यंत PF ऑफिस त्यांना पेन्शन देणार जर एखादा अपघाती मृत्यू झाला. एक महत्वाचं बरोबर ह्या गोष्टी हे चर्चेमध्ये ठरल्या, त्यामुळे आपलं आंदोलन आजचं आपण पूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 दिवसाची मदत त्यांना देतोय. मान्य आहे मी तुम्हाला, दिवाळीच्या आधी तुम्हाला तुमचे पैसे ट्रान्सफर होऊन जातील, आणि लाडक्या बहीण योजनेपेक्षा ह्या बहिणीची योजना हे साहेब त्यांच्या भाषेत. यांनी 6 दिवसात जर आपले पैसे ट्रान्सफर नाही केले तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई साहेब करणार. म्हणजे पत्र देतात ते तसंच आपल्याला लेखी देतात. जर यांनी 6 दिवसात तुमचे पैसे ट्रान्सफर नाही केले तर यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची तरतूद त्यांनी त्यांना दाखवली, आणि ते म्हटले की 6 दिवसाच्या आम्ही करू असं सांगितलेलं आहे. पण ठीक आहे, 8 दिवस समजून घ्या आपण 6 ते 8 दिवस दिलं, त्याचं 6 दिवस दिलेलं आहे. 6 दिवस नाही केलं तर ते FIR दाखल करणार त्यांच्यावरती. त्यांनी आपल्याला सरांना मी गडबड गुजराती से बोलता की इन्होने असं बोलतं इसके बारे में सब बताइए ना इनके बारे में ऑलरेडी PF ऑफिस में जब नगर निगम ने पैसे नहीं जमा कराए हैं तो इंक्वायरी करके वो हमने पैसे इनके बैंक खाते से रिकवरी भी की है. पैसे हमारे पास आ गए हैं सारे, अब वो सबके खाते में क्रेडिट करना है. इन्होंने प्रॉमिस किया है, रेलवे भी आए हुए नगर निगम से, मंडे को ये रिटर्न्स दे रहे हैं. जैसे ही वो रिटर्न्स आएगा एक एक साल की एक एक दिन में वो सबको आपको क्रेडिट होगी. इंटरेस्ट का कोई भी लॉस नहीं होगा. जब जब कहीं पैसा क्रेडिट है उस समय से मंथली कंपाउंडेड आपको सारे के खाते में ब्याज भी मिलेगा. अलग अलग हर वर्ष का अलग अलग है. अभी 8.15 है, कभी 8.25 है, 8.5 भी पहले रही है. जो साल का जो ब्याज डिक्लेयर किया गवर्नमेंट ने वही ब्याज आपके सबके खाते में. सर्वजन पाटिल से शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. अध्यक्ष सुधाकर भाऊ बडगुजर हे तर 2007 पासून सभागृहामध्ये काम करत आहेत, परंतु
जशी आता मागे लोकसभा झाली तशी येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पश्चिम विधान मतदारसंघातून सुधाकर भाऊ बडगुजर यांना आमदारकीची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. आणि आम्ही सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख पासून तर महानगर प्रमुखांपर्यंत त्यातल्या त्यात सर्व नगरसेवक आणि विशेष करून आदरणीय महानगर प्रमुख विलासराव शिंदे डीजी सूर्यवंशी म्हणजे मी स्वतः आम्ही सर्वांनी एकमताने सुधाकर भाऊ यांना निवडून द्यायचं जेणेकरून हे बघा 10 वर्षापासून जे काम आपलं झालं नाही त्यांना दांडगा अनुभव आहे. खासदार आपला राहील, आमदार आपला राहील, राज्यात सरकार राहील. आता जे काही प्रश्न पेंडिंग असेल राजकीय व्यासपीठ नसले एक चांगला आपल्यातला माणूस प्रशासनातला अनुभव असलेला माणूस आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे म्हणून हे योगायोगाने आज जमलो. परंतु आज मला असं वाटलं कारण तुमचं आमचं आम्ही पण 12 पासून सभागृहामध्ये आहोत. तुम्ही सध्या खूप काम करतात, कुठलाही शासनाचा कुठल्याही आदेशाला तरी तुम्ही का घरोघरी जातात. अनेक चेहरे आमच्या ओळखीचे आहेत म्हणून आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस साधा माणूस शिवसैनिक म्हणून सुधाकर भाऊ यांना आपण सर्वांनी पाठिंबा द्यायचे. धन्यवाद. जय जय. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी प्रकल्प याचा ईपीएफ 2011 पासून ते 2016 पर्यंतचा जो ईपीएफ महापालिकेने भरलेला होता तर ईपीएफ ऑफिसर वाल्यांनी आमच्या महिलांच्या खात्यावर अद्यापर्यंत जमा केलेला नव्हता. तर माननीय युनियनचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आंदोलन छेडण्यात आलं व त्यांच्या सहकार्याने आमचं ईपीएफचा प्रश्न आज मार्गी लागला. आम्ही सगळ्या महिला खूप आनंदात आहोत व पुढील प्रश्न पण आमचे सुधाकर भाऊ आमचे सोडणार आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद. नाशिक महानगरपालिका कामगार सेना युनियनचे अध्यक्ष सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या माध्यमातून आमचा खूप मोठा रखडलेला प्रश्न आज मार्गी लागलेला आहे. त्यामुळे ते शिवसेनेतर्फे मी त्यांचे खूप हार्दिक अभिनंदन करते. जय हिंद जय महाराष्ट्र. युनियनचे अध्यक्ष माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांनी 8 दिवसाची त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि 8 दिवसात आमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि आम्ही सर्व महिला अंगणवाडीच्या सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या पाठीशी आहोत आणि आमचे पुढचे प्रश्न त्यांनी 58 पुढे आमचं जे पेन्शन लागू करणार आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या महिला खूप आनंदित झालो त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. शिवसेना कामगार संघटनेचा सुधाकर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे सहारे. सुधाकर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे सहारे. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. ओके.